नमस्कार, मी भारती अवचार. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचर, पक्षीही सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचर. विद्यार्थी मित्रांनो, आताच तुम्ही जो अभंग ऐकला तो आहे संत तुकाराम महाराजांचा. आपल्या महाराष्ट्रात महान संत होऊन गेले, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, असे अनेक संत होऊन गेले. आणि या संतांच्या पावन स्पर्शाने आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. या संतांनी आपल्या ओवी, अभंग, भारुड अशा अनेक रचना केल्या. आणि ज्या रचना केल्या त्या रचनांमधून त्यांनी लोकजागृतीचं कार्य केलं, समाज प्रबोधनाचं कार्य केलं, अनेक चालीरीती, रूढी, परंपरा यावर आघात केले. आणि यातूनच मानवी जीवन सुसह्य कसं होईल याकडे अधिक लक्ष दिलं. हे जे लोककल्याणकारी कार्य आहे हे या संतांनी केलं. या संतांचं जे महान कार्य आहे तेच आज आपल्याला या जीवनसृष्टीवर सर्वांनी जीवन सुसह्य कसं जगावं हे शिकवत. याच जो मी आता अभंग तुम्हाला ऐकवला त्याच आशयाचा बघा वृक्ष नेणे जैसा. प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला संत नामदेव यांचा हा अभंग आहे, जैसा वृक्ष नेणे. आणि या अभंगामध्ये आपल्याला संतांचं जे सहवास आहे किंवा संतांचं जे जीवनचरित्र आहे हे एखाद्या वृक्षाप्रमाणे आहे. या वृक्षाची उपमा या संतांच्या जीवनाला दिलेली आहे. जसं की वृक्ष आपलं संपूर्ण आयुष्य हे दुसऱ्यांच्या कल्याणाकरिता वाया घालवतात, त्याचप्रमाणे हे संत असतात. आणि यांचं जे आयुष्य आहे हे सुद्धा या वृक्षांप्रमाणेच सर्वांसाठी असतं. आणि शेवटी ते स्वतःला संपवतात, तसंच आपल्याला या संतांचं आयुष्य जे जीवन आहे ते सुद्धा तसंच आहे. आणि ते आपल्याला प्रस्तुत अभंगामध्ये बघायचं आहे. चला तर बघूया मग आपण अभंग जैसा वृक्ष नेणे.